राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर पत्राद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला वास्तविक अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण झाले या निमित्त त्यांनी जनतेला एक पत्र लिहिलं त्या पत्रामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीचं अध्यक्षपद अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा नेमकी का सुरू झाली कशामुळे सुरू झाली हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहत आहात बोलबिंदास दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अर्थात भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली शरद पवार हे आमचे नेते असले तरी राष्ट्रवादी ही आमचीच आहे असा दावा अजित पवार यांच्यासहित भाजपसोबत गेलेल्या नऊ मंत्र्यांनी केला यामध्ये छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल पटेल यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता यांनी देखील आवर्जून पक्ष आमचाच असं सा सांगितलं राष्ट्रवादी कोणाची हा वाद आता निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलाय याबाबतची सुनावणी देखील होणार आहे मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अशा नावानं अजित पवार यांनीच उपमुख्यमंत्री झाल्याच्या शंभर दिवसानंतर एक पत्र जनतेला लिहिलं या पत्रामध्ये अजित पवार यांचा उल्लेख राष्ट्रीय अध्यक्ष असा करण्यात आला आहे या पत्रात अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली तसंच महाराष्ट्रात यापूर्वी देखील झालेल्या राजकीय बंडाचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाद नक्की कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचला याची प्रचिती येते राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेली नसून ती एकच आहे आणि शरद पवार यांचाच त्याच्या मागे हात आहे असं जे काही म्हटलं जात होतं त्या चर्चांमध्ये आता किती तथ्य राहिलं ते जाणून घेऊया आजच्या जनतेला दिलेल्या पत्रात अजित पवार म्हणतात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले अशा प्रकारचे निर्णय हे त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचावर मांडलं देखील आहे याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत येण्याचे सूत्र आहे याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देतो राजकारणापलीकडे भूक बेरोजगारी महागाई या प्रश्नावर राज्य सरकारला काम करावे लागते त्यासोबतच रोजगार सर्व समाज घटकांचे आर्थिक सक्षमीकरण शिक्षण आरोग्य लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असतं येत्या काळात सर्व विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमानं करणार असल्याचं या पत्रात अजित पवार यांनी म्हटलं आहे या पत्रामध्ये अजित पवार पुढे असंही म्हणतात की टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही मी सकारात्मक विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे हाती घेतलेलं कुठलंही काम मार्गी लावणं त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणं हा माझा काम करण्याचा पिंड आहे आणि यावरच माझा विश्वास आहे नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका पुढे घेऊन जाणार आहे असं देखील आवर्जून अजित पवार यांनी उल्लेख केला आहे आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करत राहू असे ज्यावेळी पत्रामध्ये अजित पवार म्हणतात त्यावेळी ते यापुढे भाजपबरोबरच काम करायचा मानस व्यक्त करतात असे दिसतंय हे सर्व सुरू असताना शिवसेना कोणाची याची लढाई न्यायालयात सुरू आहे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या प्रलंबित निर्णयावर अजूनही निर्णय घेतलेला नाही त्याचंच असा अजित पवार यांनी आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं पत्र जारी केलं आता यापुढं त्यावर कोणता तोडगा निघेल हे दोन दिवसांनी होणाऱ्या सुनावणीत देखील स्पष्ट होईल मात्र राजकारणात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे हे मात्र नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमचा बोलबिंदास हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा Дарниван.